sugars, food stuffs that taste sweet contain different kinds of sugar. For example, we can obtain jaggery and table sugar from sugarcane because it contains a sugar called sucrose. Ripe fruits like mango, banana, chikoo, as also honey and milk also contain various kinds of sugars. They too give us energy. शर्करा गोड लागणाऱ्या अन्न पदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गोड किंवा साखर तयार करू शकतो कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे तसेच मध, दूध यात ही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासून ही शरीराला ऊर्जा मिळते. ट्राय धिस मटेरियल्स अ फाईन सीव सम होल वेट फ्लोअर. प्रोसिजर शिफ्ट द फ्लोअर. वॉट डू यू सी? Most of the flour falls through the sieve, but some larger particles are left on the sieve. Karun paha, sahitya, barik chalni, girnitun, dalun, anlele peet, kruti. चाळणीतून पीठ चाळून घ्या. काय आढळून आले? बरेचसे पीठ चाळणीतून खाली पडते, परंतु काही मोठे कण चाळणीवर राहतात. फायब्रे व्हेन ग्रेन लाईक जवार वेट इज ग्राउंड इन टू अ फ्लोअर द पार्टिकल्स in the flour are not all alike. When the flour is sifted, we find the larger particles left behind on the sieve. These particles are fine pieces of the skin or bran of the grain. Tantumay Padharth गहू, ज्वारी असे धान्य बारीक दळून आणले तरी ते एकसारखे बारीक होत नाही. हे पीठ चाळून पाहिले असता चाळणीवर चाळ शिल्लक राहतो. चाळणीवर राहिलेले हे कण त्या धान्याच्या कोंड्याचे असतात. Bran is a fibrous substance. In the process of digestion, fibre has a special function. Fibrous substances help the food to move forward in the alimentary canal at the right speed. The digested food is of no use to the body. Fibre helps to form stool from this undigested food. Fibre is also called raggage. Konda ha tantumay padarth ahe. Anna margat तंतुमय पदार्थांचा वेगळा उपयोग असतो. खाल्लेले अन्न अन्न मार्गातून पुढे पुढे सरकत असते.
तंतुमय पदार्था मुड़े ते योग्य त्या गतिने पुढ़े सरकते। ना पशलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो। या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो। तंतुमय पदार्थांना चोथा असे ही म्हणतात। फ्रूट्स एंड वेजिटेबल्स स्पेशली देयर स्किन्स होल ग्रेन्स एंड पल्सेस आर ऑल सोर्सेस ऑफ फाइबरे इन फूड। इफ आवर फूड डज नॉट कंटेन इनफ फाइबरे इट कैन लीड टू कॉन्स्टिपेशन। अप टू नाउ वी हैव लर्नड अबाउट थ्री types of substances present in our food: starch, sugar and fibre. These substances are together called carbohydrates. The most important use of carbohydrates is to provide the body with energy. फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली पालेभाज्या धान्य कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत। आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसेल तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो। आतापर्यंत आपण अन्न पदार्थामध्ये असणारे तीन प्रकारचे पदार्थ पाहिले: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ। यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात। कर्बोदकांचा मुख्य उपयोग म्हणजे शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे। यहाँ एक कार्बोहायड्रेट्स दिया हुआ है और उसके अंडर में तीन कैटेगरी है: स्टार्च, शुगर्स एंड फाइब्रे। Use your brain power. Threads get stuck between the teeth when we eat certain types of mangoes. Which kind of carbohydrate are they? जरा डोके चालवा। विशिष्ट प्रकारचे आंबे खाताना दातात धागे अडकतात, ते कार्बोदकांच्या कोणत्या प्रकारात मोडतात? इसका आंसर आपको क्लास में देना है। इसका आंसर सर्च करें और ये जो टॉपिक हमने पढ़ा है इसको बार बार आप रिपीट करके देखें तो आपको समझ आएगा। इस क्वेश्चन का यहाँ पर जो क्वेश्चन दिया हुआ है इसका आंसर आपको समझ आ जाएगा, और अगर नहीं भी आया तो इंशाल्लाह हम इसको क्लास में डिस्कस करेंगे।